या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे जोडले गेले आहेत. संदीप जी, आपली प्रतिक्रिया घेण्या अगोदर राऊत नेमके काय बोललेत ते पाहूया. कशाला उत्तर द्यायचं, त्यांची लायकीच नाही हिंदुत्वावर बोलली, हे बोगस आणि भंपक लफंग आहे हिंदुत्वावर बोलणं. ओबीसी ज्याप्रमाणे मुस्लिम मतं कापण्यासाठी त्याला मैदानात उतरवलं जातं भाजपकडून, तसे काही हिंदू ओबीसी शिवसेनेच्या विरुद्ध वापरण्याचं यांचं कारस्थान षडयंत्र आहे, त्यांच्यावरच उलटे. मराठी माणूस असेल, हिंदू समाज असेल, हा पूर्णपणे शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा. संदीप जी, राऊत यांच्याकडून अशी टीका का होतीये किंवा शिवसेनेला इतके तिखट शब्द का वापरावे लागतात, आपली प्रतिक्रिया? शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करायचे, म्हणजे आत्ताच त्यांच्या काय पक्षप्रमुखांनी त्यांना बैठकीत डोस दिला की जरा आक्रमक व्हा. संजय राऊतांना मुळात आक्रमक या शब्दाचा अर्थ कळतो की नाही ही मला शंका आहे, कारण आक्रमक म्हणजे त्यांना वाटतं शिव्या द्यायच्या म्हणून आणि शिवराय भाषा वापरायची म्हणजे आक्रमक, असं काहीतरी समज त्यांचा झाला असावा. पण आक्रमकता ही मुद्द्यात असावी लागते, गुद्द्यात असून उपयोग नाही, नंबर एक. नंबर दोन, जसं सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेलं आहे, मला असं वाटतं लवंडांना कळू शकत नाही, जे इथेही लवंडतात तिथेही लवंडतात, कधी राष्ट्रवादीकडे लवंडतात, कधी काँग्रेसकडे लवंडतात, कधी भाजपकडे लवंडतात, त्या लवंडांकडनं आम्ही काय शिकायचं? त्यामुळे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक तर संजय राऊतांची मानसिक स्थिती बरोबर नाहीये, त्यांनी मला असं वाटतं उपचार घेतले पाहिजेत काही बोलण्याच्या आधी. त्याचं मूळ कारण असं की ज्या पद्धतीने ईडीनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे, आज ना उद्या अर्थ रोडमध्ये दोन दोन तीन तीन वर्ष राहायचं आहे, या सगळ्या स्थितीमुळे मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे ते अशा प्रकारचे वक्तव्य करतात. आमची निश्चितपणे सहानुभूती आहे जी. संदीप जी, मात्र शिवसेनेला त्याच भाषेमध्ये मनसे उत्तर देणार का? असं आहे संजय राऊतांची, मी तुम्हाला सांगितलं आपण रस्त्यात जर कोणी आपल्याला कुत्रा चावला तर आपण कुत्र्याला चावत नाही ना, त्यामुळे जी जी धन्यवाद संदीप जी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.